आज बीडमध्ये मनोज जरांगे पाटील यांची निर्णायक इशारा सभा होत आहे आणि या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून बीड पोलीस प्रशासनाकडनं तगडा बंदोबस्त देण्यात आलेला आहे. या ठिकाणी सभास्थळाची पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्यासह टीमकडनं पाहणी केली जाते. जो आढावा आहे तो एस पी साहेब घेत आहेत. आपल्यासोबत पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर सर आहेत. नेमकं कसा असणार आहे बंदोबस्त, काय खबरदारी घेतली जाते त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. काय सांगाल सर, आज सभा होते, अवघ्या काही तासात ही सभा होते, कशी परिस्थिती सध्याला कशी आहे आणि काय सांगाल एकूणच खबरदारी म्हणून काय करतात? हा बंदोबस्त पूर्ण लावलेला आहे. पार्किंगची पण जिथं बंदोबस्त आहे तिथं आवश्यक आहे त्या ठिकाणी लावलेला आहे. समन्वयकांकडनं आम्हाला जे काय व्हॉलंटियर्स दिलेले त्यांचा देखील आम्ही उपयोग करून घेतो आहोत. जे रॅलीच्या ठिकाणी देखील योग्य तो बंदोबस्त लावलेला आहे. आमचे सर्व जे बंदोबस्त पॉईंट आहेत सगळे व्यवस्थित डिप्लॉय झालेले, अडचण काही येणार नाही. आता कोणताही अनुचित प्रकार घडू नये, चोऱ्याच्या घटना घडू नये याच्यासाठी काय उपाययोजना आहे? प्लेन क्लोथमध्ये आमची माणसं आहेत. जे त्याशिवाय आपण सी सी टी व्ही कॅमेरे पण लावलेले, ड्रोन कॅमेरे पण आहे, त्याचं कंटिन्युअस मॉनिटरिंग केलं जातं आहे. आणि पोलीस विभागाकडनं वेगळ्या प्रकारचे 10 कॅमेरे या सभा परिसरामध्ये लावण्यात आलेले. बीडमध्ये दगडफेकाने जाळपोळ झाली होती, मात्र आता अनुचित प्रकार घडू नये याच्यासाठी काय आवाहन तुमच्याकडनं एक पोलीस अधिकारी म्हणून असणार आहे? जे आहे प्रक्षोभक कुठले वक्तव्य कोणी करू नये. सोशल मीडियावर ज्या पोस्ट झालेल्या काही ऑब्जेक्शनेबल पोस्ट आहे त्याला रिॲक्ट होण्याची आवश्यकता नाही आहे. आणि कुठलेही घोषणा ज्याच्याने दुसरा गटाला हर्ट होईल अशा पद्धतीचं कुठल्या घोषणा किंवा गाणे असे वाजवू नये असं सगळ्यांना आवाहन आहे आणि सगळेजण फॉलो करत आहे. एकूणच जर पाहिलं तर या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्या 5व्या टप्प्यातील शेवटची सभा बीडमध्ये होत आहे. मनोज जरांगे पाटील यांनी जो सरकारला वेळ दिलेला आहे 24 तारखेचा, तो उद्या संपणार आहे आणि त्यापूर्वी बीडमध्ये जी आहे ती आज सभा होत आहे. याच पार्श्वभूमीवर बीड पोलिसांकडनं तगडा बंदोबस्त देण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर आत्ता पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्याकडनं सभास्थळाची पाहणी केली जाते, आढावा घेतला जातो आहे. मराठा समाज बांधव आणि सकल मराठा बांधवांशी समन्वयकांशी संवाद साधला जातो आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि या ठिकाणी चोऱ्याच्या घटना घडू नये त्याच्यासाठी तिसऱ्या कॅमेरे म्हणजे तिसऱ्या डोळ्याची नजर या ठिकाणी असणार आहे. वेब कॅमेरे या ठिकाणी बसवण्यात आलेले, ड्रोन कॅमेऱ्याची नजर देखील या ठिकाणी बीड पोलीस प्रशासनाच्या वतीने ठेवण्यात आलेली आहे. त्यामुळं या ठिकाणाहून आता मनोज जरांगे पाटील नेमकं काय बोलणार हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामन ज्ञानेश्वर मुळे सोबत विनोद जिरे, साम टीव्ही, बीड. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.